नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पुणे शहर पोलीस भरती जी शिपाई भरती झाली आहे पहा दोन हजार एकोणवीसची जी की परीक्षा झाली आहे पहा दोन हजार एकवीसमध्ये तर आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पुणे शहर पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे विचारलेले जे पंचवीस प्रश्न आहेत आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता त्या ठिकाणी आपण डेली करंट सोबतच प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी आपण शेअर करत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे जिबेला हाड नसणे याचा योग्य अर्थ काय होतो मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देऊ शकता म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होत राहील तर पहा जिबेला हाड नसणे याचा अर्थ होतो पहा वाटेल ते बोलणे आपण एखाद्याला म्हणतो पहा तुझ्या जिबेला हाड आहे का नाही याचा अर्थ असतो की तो काहीही बोलतो म्हणजे त्याच्या मनाला जे वाटेल ते बोलणं त्याला म्हणतो पहा आपण जिबेला हाड नसणे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न दुसरा आहे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे प्रश्न हा देखील महत्वाचा आहे पहा तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर भारतरत्न हा जो आहे हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे यानंतरचा आहे पहा पद्मविभूषण त्यानंतर आहे पद्मभूषण लक्षात ठेवा जर आपल्याला प्रश्न विचारला की पद्मभूषण हा जो आहे हा भारताचा कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे लक्षात ठेवायचा आहे एक नंबरला आहे भारतरत्न दोन नंबरला आहे पद्मविभूषण तीन नंबरला आहे पद्मभूषण याच ठिकाणी अजून एक अल्टरनेट प्रश्न विचारला जातो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सैन्य दलात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तर सैन्य दलात जो देतात तो असतो पहा परमवीर चक्र आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारतरत्न तर पहा यानंतरचा प्रश्न क्रमांक तीन आहे संस्कृतमधून जसेच्या तसे म्हणजे पहा मूळ रूपात कोणताही बदल न होता आलेले जे काही मराठी शब्द आहेत त्यांना काय म्हटलं जातं मित्रांनो मराठी व्याकरणावरील हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर संस्कृत शब्दामधून जसेच्या तसे म्हणजेच काय तर त्याच्या मूळ रूपात कसाच बदल होत नाही आणि ते शब्द मराठीत आलेले आहेत अशा शब्दांना काय म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन त्याला तत्सम शब्द असं म्हटलं जातं मित्रांनो हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्न चौथा आहे धुटांगी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे पहा कधी कधी या ठिकाणी दुटांगी किंवा धूटांगी असाही शब्द विचारला जाऊ शकतो तर याचा अर्थ किंवा याला समान असणारा शब्द कोणता आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर दोन पाय असलेला म्हणजेच पहा पाय म्हणजे टांग या ठिकाणी अर्थ होतो त्यामुळे दुटांगी दो म्हणजे दोन पाय असलेला पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी सध्या कोण कार्यरत आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सध्या पोलीस महासंचालक म्हणून कोण आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर रजनीश शेठ हे जे आहेत हे सध्याचे महाराष्ट्र पोलीस महासंचालक आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे तर मित्रांनो कालच आपण कम्युनिटीमध्ये हा प्रश्न पोस्ट केला होता त्यातील जवळपास एकोणवीस टक्के लोकांनी उत्तर चुकीचं दिलं आहे लक्षात ठेवायचं आहे तर सध्या महासंचालक आहेत रजनीश शेठ पर्याय तीन आपलं उत्तर होईल तर पहा प्रश्न सहावा आहे पुण्यातील आगाखान पॅलेस या ठिकाणी कोणाची समाधी आहे हा प्रश्न देखील महत्वाचा आहे पहा कारण यालाच अजून एक अल्टरनेट प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा तत्पूर्वी याचं उत्तर पाहूया है दोने, दोने, तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर कस्तुरबा गांधी यांची आगाखान पॅलेस या ठिकाणी समाधी आहे तर लक्षात ठेवा अजून एक प्रश्न असा विचारला जातो की कस्तुरबा गांधी यांची समाधी असलेलं ठिकाण आगाखान पॅलेस हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणत्या शहरात आहे तर लक्षात ठेवायचे शहर किंवा जिल्हा विचारला आपल्याला तर पुण्यामध्ये आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर कोणाची समाधी आहे कस्तुरबा गांधी यांची प्रश्न सातवा आहे आय आर डी ए आय ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित नियामक संस्था म्हणून काम करते प्रश्न महत्वाचा आहे पहा आय आर डी ए आय ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर आय आर डी ए आय ही जी आहे एक विमा म्हणजे इन्शुरन्स कंपनी आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न आठवा आहे पोलीस विभागातील के नाईन युनिट हे कशाशी संबंधित आहे पहा पोलीस विभागातील के नाईन युनिट जे आहे हे कशाशी संबंधित आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन एक श्वान पथकाशी संबंधित आहे किंवा श्वानाशी संबंधित आहे पोलीस विभागातील के नाईन युनिट प्रश्न नववा आहे जी एस टी ह्या खालीलपैकी कोणता कर आहे मित्रांनो पहा जी एस टी हा जो कर आहे हा कोणत्या प्रकारचा कर आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन सेवा व वस्तू सेवा कर लक्षात ठेवा वस्तू व सेवा कर आहे जी एस टी पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न दहावा आहे अर्जुन एम के वन हा रणगाडा खालीलपैकी कोणी विकसित केलेला आहे पहा या ठिकाणी एक आपल्याला रणगाडा दिला आहे अर्जुन एम के वन हा जो रणगाडा आहे हा कोणत्या संस्थेने तयार केलेला आहे किंवा निर्मिती केलेली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर डी आर डी ओ डी आर डी ओ या संस्थेने विकसित केलेला आहे पहा अर्जुन एम के वन नावाचा रणगाडा पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न अकरा आहे कोविड नाईन्टीनमध्ये कोरोना काय आहे पहा या ठिकाणी प्रश्न हा महत्त्वाचा आहे कारण करंट अफेअर्सवरही हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर पहा दोन हजार वीस दोन हजार एकवीसमध्ये कोविड हा जो आजार आहे हा सर्व जगामध्ये पसरलेला होता लक्ष ठेवा आणि त्याला नाव दिलेलं होतं काय तर कोविड नाईन्टीन तर हा कशापासून झालेला आहे पहा तर कोरोना या नावापासून होत होता तर कोरोना ही नेमकं का काय आहे लक्षात ठेवा तर कोरोना हा विषाणू आहे तर पहा कोरोनावर आपल्याला चार प्रश्न हे नेहमी विचारले जाऊ शकतात तर कोविड नाईन्टीन हा जो आजार आहे हा कोणत्या विषाणूपासून होतो तर कोरोना विषाणूपासून आणि कोविड नाईन्टीन हा जो आजार आहे जगात सर्वप्रथम कोणत्या शहरात आढळला तर पहा चीन देशामध्ये वुहान या शहरामध्ये आढळला यावर अजून एक प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये कोविड नाईन्टीनचा रुग्ण सर्वात प्रथम कोणत्या राज्यामध्ये आढळला तर पहा सर्वात आधी केरळ या राज्यामध्ये कोविड नाईन्टीनचा रुग्ण आढळलेला आहे लक्षात ठेवा आणि कोरोना एक विषाणू आहे त्यामुळे पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न बारा आहे कोवॅक्सिन ही लस कोणत्या संस्थेने तयार केलेली आहे पहा कोविड नाईन्टीनवर उप एक गुणकारी म्हणजेच उ असणारी एक लस आहे पहा कोवॅक्सिन नावाची तर ती कोणत्या संस्थेने तयार केली आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर भारत बायोटेक या संस्थेने तयार केली लस आहे पहा कोवॅक्सिन पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे हरितक्रांती कशाशी संबंधित आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न पुणे शहर पोलीस भरती दोन हजार एकवीससाठी विचारण्यात आलेले होते म्हणजे दोन हजार एकोणवीसची जी भरती होती तर तीच भरती आपली दोन हजार एकवीसला झाली आहे त्यामध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेले होते तर हरितक्रांती जी आहे पहा अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न चौदा आहे मारुती चितंपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पहा या ठिकाणी आपल्याला एक व्यक्तिमत्व दिलेलं आहे मारुती चितंपल्ली हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर ते एक निसर्ग अभ्यासक आहेत लक्षात ठेवा पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न पंधरा आहे अमेरिकेच्या सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत यावर आपल्याला अल्टरनेट दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया तर याचं उत्तर आहे पहा पहिल्या उपराष्ट्रपती महिला आहेत अमेरिकेच्या तर अजून एक प्रश्न विचारला जातो की अमेरिकेची जी निवडणूक आहे दर किती वर्षाला होते लक्षात ठेवा अमेरिकेची निवडणूक दर चार वर्षानंतर घेतली जाते यावर अजून एक प्रश्न आहे की सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत किंवा राष्ट्राध्यक्ष कोण आहेत अमेरिकेचे तर जो बायडन हे जे आहेत हे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे की सध्याच्या म उपराष्ट्रपती कोण आहेत अमेरिकेच्या तर उपराष्ट्रपती आहेत पहा कमला हॅरिस आणि कमला हॅरिस ह्या ज्या आहेत ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती आहेत पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न सोळा आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर नागपूर या शहरामध्ये आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आणि नागपूर जे आहे ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे पहा नागपूर पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सतरा आहे इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत असा प्रश्न आहे पहा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण बिझनेसवरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे इलॉन मस्क हे उद्योगपती जे आहेत हे कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय एक तर ॲमेझॉन कंपनीशी संबंधित येत नाहीत यामध्ये टेस्ला स्टार्लिंक स्पेसेक्स पहा लक्षात ठेवा टेस्ला स्टारलिंक आणि स्पेसेक्स या तिन्ही ज्या कंपन्या आहेत हा एलोन एलॉनमेक्सच्या अंडरमध्ये आहेत किंवा त्याच्याशी संबंधित आहेत यामध्ये अजून एक नवीन कंपनी ॲड झालेली आहे पहा ट्विटर ही जी कंपनी आहे याही कंपनीची मालकी आता सध्या मस्क यांच्याकडे आहे या ठिकाणी झालं तर आपलं ॲमेझॉन ॲमेझॉन हे जे आहे याच्या संबंधित आहेत पहा जेफ बेझॉस लक्षात ठेवा जे बेजॉस हे जे आहेत हे ॲमेझॉनचे संस्थापक आहेत आणि जेफ बेझॉस विचारलं असतं तर हे ॲमेझॉनशी संबंधित आले असते सोबतच या ठिकाणी अजून एक कंपनी आपल्याला विचारली जाते पहा गुगल या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट आणि दुसरी एक अजून एक कंपनी आहे पहा लक्षात ठेवा ॲपल तर ॲपल कंपनीशी संबंधित आहे तर स्टीव्ह जॉब्स गुगल कंपनीशी सर्जी ब्रायन लक्षात ठेवायचं आहे यानंतर अजून जर विचारलं आपल्याला फेसबुक तर फेसबुकशी मार्क जुगेरबर्ग मायक्रोसॉफ्ट विचारलं तर मायक्रोसॉफ्टशी येतात गेट्स लक्षात ठेवा हे जे आहेत हे प्रमुख कंपन्यांचे फाउंडर आहेत प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हटले जाते पहा ठराविक क्रमाने आलेले जे काही अक्षर आहेत किंवा अक्षरांचा जो समूह आहे एक संच आहे असा संच ज्या ज्या की संचानुसार त्याला काहीतरी अर्थ प्राप्त होतो तर त्याला काय म्हणतात लक्षात ठेवा त्याला म्हटलं जातं पर्याय एक त्याला शब्द म्हटलं जातं म्हणजेच काय तर ठराविक क्रमाने आलेले जे काही अक्षर आहेत अक्षरांचा जो समूह आहे त्या समूहाचा काहीतरी एक अर्थ निघत असेल तर त्याला शब्द असं म्हटलं जातं पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार लांबट होतो त्यास कोणता स्वर म्हटला जातो तर याचा आहे पहा उत्तर त्याला पर्याय क्रमांक दोन त्याला दीर्घ स्वर असं म्हणतात एखादा शब्द असेल जर त्याचा उच्चार करण्यासाठी आपल्याला थोडासा जास्त वेळ लागत असेल किंवा त्याचा जो उच्चार आहे तो थोडा लांबट होत असेल तर त्याला दीर्घ स्वर म्हटलं जातं पर्याय दोन उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे खालीलपैकी पाण्याचा ध्वनीदर्शक शब्द कोणता आहे पहा पाण्याचा ध्वनीदर्शक शब्द कोणता आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर खळखळाट हा जो आहे हा पाण्याचा ध्वनीदर्शक शब्द आहे या ठिकाणी पहा गडगडाट जो आहे ढगांचा आहे छनछनाट आणि खनखनाट असा आहे छनछन काय असतात पहा तर पैंजण जे आहेत त्याचा छंछनाट होतो आणि खनखनाट हा जो आहे हा चिल्लर पैशांचा असतो लक्षात ठेवा आणि खळखळाट जो आहे हा पाण्याचा असतो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल खळखळाट प्रश्न क्रमांक बावीस आहे कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय आहे पहा कोल्हा काकडीला राजी ही जी म्हण आहे याचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे आणि याचा है लाहन लाहन उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर लहान माणसे लहान गोष्टींना भाळतात म्हणजे त्याकडे आकर्षित होतात त्याला म्हटलं जातं कोल्हा काकडीला राजी पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे सन दोन हजार एकवीसमध्ये पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस स्पर्धा कोणत्या खंडामध्ये झालेल्या आहेत प्रश्न महत्वाचा आहे पहा जे टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीसचं जे आहे जे की आपलं एकवीस या वर्षी घेण्यात आलेलं आहे तर ते कोणत्या खंडामध्ये झालेलं होतं तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर आशिया म्हणजेच पहा एशिया या खंडामध्ये झालेलं आहे ऑलिम्पिक दोन हजार वीस जर आपल्याला देश विचारलं तर पहा ऑलिम्पिक झाले आहे जपान या देशामध्ये त्यालाच म्हटलं जातं पहा टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस लक्षात ठेवा पर्याय चार आपलं उत्तर आहे आशिया खंडामध्ये प्रश्न क्रमांक चोवीस आहे नोबेल पुरस्कार ज्यांच्या नावे दिला जातो ते अल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावलेला आहे यावर आपल्याला दोन प्रश्न अल्टरनेट विचारले जातात पहा तर नोबेल पुरस्कार कोणाच्या नावे दिला जातो तर अल्फ्रेड नोबेल यांच्या नावावर तो दिला जातो तर त्यांनी कशाचा शोध लावला आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन डायनामाइटचा शोध लावलेला आहे अल्फ्रेड नोबेल यांनी पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे सिकानसेन ही रेल्वे प्रणाली खालीलपैकी कोणत्या देशातील आहे पहा सिकानसेन एक नावाची एक रेल्वे प्रणाली आहे सिस्टम आहे तर ती कोणत्या देशामध्ये आहे याचा देशा आए, उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर जपान या देशामध्ये आहे सिकानसेन रेल्वे प्रणाली पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे जे काही आपण पंचवीस प्रश्न घेतले आहेत तर हे पूर्ण पंचवीस प्रश्न आपल्याला पु पुणे पोलीस शहर भरतीसाठी विचारण्यात आले होते पहा दोन हजार एकोणवीसच्या भरतीला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आणि करंट अफेअर्स नोट्स मिळवण्यासाठी मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील आपण जॉईन करायचं आहे सोबतच मित्रांनो आपण प्रत्येक जिल्ह्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप ओपन केलेला आहे पहा छत्तीस जिल्ह्यांसाठी छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आपण सुरू केले आहेत त्याच्याही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत किंवा टेलिग्रामवरती त्याच्या लिंक दिलेल्या आहेत ज्या ज्या जिल्ह्याचे विद्यार्थी असतील त्यांनी तो आपला ग्रुप जॉईन करायचा आहे त्या ग्रुपवरती आपण पहा डेली करंट अफेअर्स आणि दिवसामध्ये चार महत्त्वाचे इम्पॉर्टंट पोस्ट देखील आपण अपलोड करत असतो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र